वैभव काय सांगशील, आज तुझी फिल्म इफ्फीन झाली, प्रीमियर झालं, कसं दिसतं? खरंच अभिमान वाटतं की आमची सगळी टीमने तिथलीच मेहनत घातलेली आणि खूपच खुशीची गजल. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणतात ते इफ्फीकू सिलेक्ट जाऊ, एक ड्रीम आलेली आमची आणि ती वाईट ड्रीमात त्यांना दिला आणि सांगचं खूप असं, पण सध्या खूपच बरं दिसतं तिला. फिल्म कशी आहा, कोण लीड आहा, कॅरेक्टर्स काय सांगशील? इमान, प्रेरणा पालेकर, अलिशा मेनेजेस, म्हणजे उषा निसवणकर आणि आदित्य वर्मा हे चारूच कास्ट आहेत भितर. आणि फिल्म मेंटल डिसऑर्डराचेर असा, स्किझोफ्रेनियाचेर, तेतून फिल्म फुल अख्खी अर्धी कळाला किती घडटा ते, आणि लास्टचा एक सीन आहे त्यांना सगळे ओपन अप जातात. फिल्म इफ्फी निली, गोयन इफ्फी, गोयाची फिल्म कशी दिसता? तसे म्हणपाचे म्हटल्यावर खूपच सगळ्यांनी जितली मेहनत घातली ते फळात पावली म्हणू शकतो. मंदार काय सांगशील, तू फिल्मला संगीत दिलंय, काय सांगशील, काय भावना आहेत इफ्फीमध्ये फिल्म झळकलेली आहे? एक खूप वेगळा अनुभव होता. सुरुवातीला मी आमचे डिरेक्टर आणि प्रोड्युसर दोघांना धन्यवाद म्हणतो की त्यांनी मला हा चान्स दिला संगीत देण्यासाठी. आणि जेव्हा मला हा कॉन्सेप्ट किंवा ही फर्स्ट रफ ड्राफ्ट कट ड्राफ्ट ना ह्याने वैभवने दाखवला, त्यावेळी सुरुवातीला मलाही काही गोष्टी समजल्या आणि डिस्कशनमधून काही गोष्टी ओपन अप झाल्या. आणि ह्याला, ह्या पिक्चरला संगीत देणं ॲक्च्युली खूप डिफिकल्ट टास्क होता, कारण कुठेही पहिल्या शॉटला स्टोरी रिव्हील न करता शेवटच्या एका शॉटमध्ये तो रिव्हील करणं गरजेचं होतं. त्यामुळे म्युझिकही डिझाईन तसंच करणं गरजेचं होतं, कुठेही ओव्हर न वाटता. जे जो काय प्रत्येक सीनचा जो एक काय म्हणूया त्याला एक एनर्जी आहे किंवा जे सीन प्रत्येक फ्रेम दाखवू शकते त्याला धरून म्युझिक करणं खूप गरजेचं होतं. मी तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचं मी पूर्णतः क्रेडिट जे आहे ते मला वाटतं डिरेक्टर वैभव नायकला देतो, कारण त्याने मला ह्या या पात्र योग्य ठरलं. थँक्यू.